महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे. आपण लॉकडाऊन मध्ये सुद्धा आंदोलन केली, पण एक सत्काराचा कार्यक्रम आणि एक निर्णयवाईत आपण मी कार्यक्रम घेतोय, हा पहिला कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये त्या कार्यक्रमाकरता अतिशय सर्व माझे मित्र संजय पाटील असतील, सभापती असतील, सर्व व्यासपीठावरती आहे, समाजातले संघटनेतले सर्व पदाधिकारी व्यासपीठावर आहे. सर्वांचा नाम उल्लेख या ठिकाणी करणं योग्य नाही. खऱ्या अर्थानं पहिलाच आपण कायम झालेला आहे. आणि आता मी काय कोणाचे नाव घेत बसत नाही. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सारंगी घेतला आणि कार्यक्रम घेण्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये ह्या ग्रामपंचायतमध्ये उभं राहण्याकरता आपल्याला अनेक ठिकाणी दोन पाठीमागच्या काळामध्ये संघर्ष करावा लागायचा. आणि आता आपण 5 ते 6 वर्षापासून जे आपण आव्हान केलं, महाराष्ट्रावर आव्हान केलं की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपला सदस्य असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी समाज जादा असेल तिथे 2 सदस्य असणं गरजेचं आहे, 3 सदस्य असणं गरजेचं आहे. आणि त्या याच्याप्रमाणे जसं जयमला क्रांती संघटनेने एक आराखडा तयार केला आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रभर आपण जी घोषणा केली आणि त्याचा खऱ्या खऱ्या अर्थानं आज घरीच आपल्याला या समोर निर्माण झालेला आहे. आपल्याला पाहायला मिळत अनेक गावांनी ग्रामपंचायत सदस्य आपले झालेले आहेत, सरपंच उपसरपंच आपले मोठ्या मोठ्या गावांनी झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला आजपर्यंत पाटील साहेब आपल्या आमच्या समाजाला आजपर्यंत ह्या गोष्टीमधून बाजूला ठेवण्याचं काम केलं. गावामध्ये रामोशी समाजाला छान छान बोलणं, रामोशी समाजाची ताकद, रामोशी समाजाचं सर्व, पण अनेक लोकांनी गावामध्ये आमच्या समाजाचा फायदा करून घेतला. ग्रामपंचायत सदस्य करायला गेले तुला काय कळणार आहे, तुला काय कळतंय, अशा पद्धतीने आपल्या समाजाला बसवलं गेलं. पण खऱ्या अर्थाने याच्या 5 वर्षामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी मागली इलेक्शन ग्रामपंचायतची झाली त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला यश मिळालं आणि ह्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आपण यश मिळवायला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सक्षम आणि सक्सेस झालेलो आहे. मी खऱ्या अर्थानं सरांना धन्यवाद देतो की महाराष्ट्रातला हा लॉकडाऊन नंतरचा पहिला कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने आपण निवेदन केलं. महाराष्ट्रामध्ये खास करून या ठिकाणी मी सांगणार की अनेक चांगली चांगली समाजाची लोक, इतर समाजाची चांगली चांगली लोक आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे त्या ठिकाणी जायचं म्हणलं तर खऱ्या पाटील काय काय ठिकाणी फोन करायची सुद्धा भीती वाटते की हा माणूस आता असं झाला. कारण आता बऱ्याच ठिकाणी झालं की काही लोक आपल्यातून निघून गेले, आपल्या जवळची लोक निघून गेले, पण आपल्याला माहित झालं नाही. आपल्याला माहित नाही झालं आणि त्या कुटुंबाला सुद्धा ती मयत करता आलेली आहे. तर बिकट अवस्था आपल्या महाराष्ट्राने भारताची या जगाची झाली आणि त्याच्यामधून आपण सावरून सर्वजण लढून आज आपण परत एकदा सर्वजण एकत्र आलोय. आपलं मध्यंतरी बोंबा आंदोलन आपण महाराष्ट्रभर केलं, आपल्या अनेक मागण्या समाजासमोर सरकार समोर आपण मांडायचा प्रयत्न केला. आपण महाराष्ट्रामध्ये पाठीमागचे आंदोलन केले, बीजेपी ज्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं, बीजेपी शिवसेनेचं सरकार होतं, त्या टायमिंगला आपण अनेक आंदोलनं केली, अनेक मागण्या आपण पूर्ण करून घेतल्या. त्याच्यामध्ये समाजाला 100 कोटी रुपये जे सरकारने देऊ केलं त्या 100 कोटी रुपयाचा अजून काय आम्हाला सांगता येणार, सरकार सुद्धा आम्हाला कुठली गोष्ट सांगणार. अनेक गोष्टी त्या ठिकाणी स्मारकाचं काम सुद्धा थांबून राहिले, त्या ठिकाणी सुद्धा निधी सरकार देईना. याच्या सर्व संदर्भात आणि ज्या रामोशी वतन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, रामोशी वतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या काही गावगुंडांनी आणि काही बाकीच्या लोकांनी धनदांडक्यांनी आपल्या ज्या लुबाडलेल्या आहेत त्याच्याकरता सुद्धा आपण रोडवर उतरलेला आहे. त्या सर्व गोष्टी आपण सरकार समोर घेऊन गेलो, पण त्यामध्ये आपल्याला कुठलंही यश आलं नाही. कुठलंही आपली जी मागणी आहे ती पूर्ण करण्यात अतिशय म्हणजे त्यामध्ये आपल्याला दाद दिली नाही. खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये आपल्या ह्या सर्व मागण्या घेऊन आपण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे. त्यामध्ये
अनेक मार्ग आपल्याला माहिती आहेत, त्या ठिकाणी मी सांगणार नाही, टाइम आल्यानंतर त्या ठिकाणी मी सांगेन। यामध्ये जे सरपंच आणि उपसरपंच जे सदस्य झालेले आहेत त्यांनी गावामध्ये जसं संजय जाधवांनी सांगितलं की आपला समाज सक्षम असणं गरजेचं आहे, आपला जे रामुसवाडा आहे तो सक्षम असणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असणं गरजेचं नाही। आपण लोकांना ज्यावेळेस ज्ञान शिकवतो त्यावेळेस आपला वाडा त्या सदस्य त्या ठिकाणी रामोशी समाजाचा झालेला आहे, त्यांनी पहिलं आपलं जे समाज आहे आपला वाडा आहे त्या ठिकाणी सर्व साफ जे काय असेल किंवा त्यांच्या काय मागणे असेल किंवा त्यांना काय अडचण असेल त्या पूर्ण करण्याचं काम आपल्या त्या सदस्यांनी केलं पाहिजे। गावामध्ये अनेक काही अडचणी आपल्या समाजाला पूर्ण रिस्किंगची अडचण असेल, घरकुलाची अडचण असेल, अनेक विषय गावामध्ये प्रत्येक ठिकाणी असतं। म्हणून आता त्या गोष्टी आपण प्रामुख्याने घेत आहे आणि त्यामध्ये सदस्यांना माझी विनंती आहे की आपण गावामध्ये काम करत असताना आपले ज्यावेळेस वाढते आपला असतो त्या ठिकाणी मोठभर भूमिका व्हायला आपल्या याच्यामध्ये आपल्या समाजाच्या प्रगतीमध्ये ज्यादा पडती असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। हे पहिला टप्पा आहे इलेक्शनचा। खऱ्या अर्थानं संजय जाधवांनी या ठिकाणी सांगितलं की माळा मतदारसंघामध्ये मी उभा होतो आणि त्या ठिकाणी मतदानामधून अतिशय चुकीच्या काय गोष्टी झाल्या असतात मी माझ्या समाजाला त्या ठिकाणी दोष देत नाही। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लढणं गरजेचं होतं, उभं राहणं गरजेचं होतं। त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी आणि माझ्या सर्व नेत्यांनी मला ठरवलं होतं की आपण या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे। उभं राहिलो, निवडणूक लढलो, त्या ठिकाणी हार जीत त्याच्यामध्ये विषय नाही, पण त्याच्यामध्ये किती मतदान झालं किंवा काय झालं याच्यापेक्षा निवडणूक लढलो आणि रामोशी समाजाचा एक नेता त्या ठिकाणी खासदार की लढतोय असं या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी इतर समाजाच्या पुढाऱ्यांना ती माहिती झालं। खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे, जर आपण केलंच नाही। आता ही सरपंचाची पंच समिती आपलं सरपंच असेल किंवा ही ग्रामपंचायत असेल या निवडणूक आपण लढल्या, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येत आहे। त्याच्यामध्ये खास करून बाकीच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमच्या माढा तालुक्यामध्ये पाटील साहेब सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की रामोशी समाजाचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य ह्या बाबतीत तुम्हाला आम्हाला द्यावा लागणार आहे। आणि जर आपण दिला नाही तर आपल्या तोंडावरती या ठिकाणी सांगतो ज्या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषदला पाटील साहेब उभा असतात आणि जो नेता इतर नेते जो उभे असतात त्याच्या ठिकाणी आम्ही बहुजन समाजाचे आणि किंवा रामोजी समाजाचे शिक्षक या ठिकाणी उभे करू आणि नाही काय तर तुम्हाला पाडायचं काम आम्ही करू असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। ही लढाई आहे, याच्यामध्ये रामोशी समाजाला आज ग्रामपंचायत मध्ये आपले सदस्य निवडून आले, पंचायत समिती आता डोळ्यासमोर आहे, पंचायत समितीने सुद्धा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपण प्रत्येक ठिकाणी तिकीट मागणार आहे। मग आपण राष्ट्रवादीला तिकीट मागणार, बीजेपीला मागणार, जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्वांना मागणार, जो आपल्याला देणार त्याच्या सगळ्या आपण जाणार त्या ठिकाणी। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वांना सांगतो की पंचायत समिती आपण जाणार, जिल्हा परिषद आपण जाणार, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे समाज बांधव आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होणार वाटतो समाज आहे, काही ठिकाणी पाटील साहेब या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये 6,000 आमचा समाज आहे, 9,000 आहे, 8,000 समाज आहे, अशा ठिकाणी कमीत कमी 12,000 आमचे जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात, पंचायत समितीमध्ये होऊ शकतात। नाही काही जर झालं नाही पण त्या जर पक्षाने आम्हाला तिकीट दिलं तर पंचायत समितीमध्ये वरल्या गानामध्ये एक सीट, खाल्या गानामध्ये एक सीट आणि मध्ये जिल्हा परिषदचं सीट, तिन्ही रामोशी समाजाची किंवा जिल्हा परिषदला एखादा रामोशीचं सीट किंवा बाकीच्या समाजाचं वेगळ्या गानामध्ये सीट किंवा दुसऱ्या गानामध्ये पंचायत समितीला रामोशी समाजाचं सीट, तिन्ही सीट जर त्या ठिकाणी जर ही झाले, रामोशी समाजाचं जर मतदान असेल आणि बाकीच्या समाजाने थोडं थोडं मतदान जर घेऊन आले तरी सुद्धा मला वाटतं तिन्ही सीट निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो। प्रत्येक ठिकाणी आपण या पद्धतीने काम करणार आहे, प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या सदस्यांकरता जिल्हा परिषद सदस्य जे होऊ शकतात त्या ठिकाणी आपण जाऊन सभा करणार आहे, त्या ठिकाणी आपण सगळ्यांना मी महाराष्ट्रभर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ग्रामपंचायत निवडणूक झाली सरपंच उपसरपंच तुमच्या गावामध्ये तुमच्या ज्या ज्या पॅनल मधून आलं त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे। पंचायत समिती सदस्यांची आता तयारी करा, जिल्हा परिषद सदस्यांची तयारी करा, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपला समाज आला आहे त्या त्या ठिकाणी सर्व्हे करा आणि त्या त्या ठिकाणी लढण्याचं काम करा। नक्की जय मल्हार क्रांती संघटना आपल्या पाठीमागं
काम वगैरे मिळणार आहे, ताकदी येऊन मिळणार आहे आणि नक्की एकूण पुढच्या काळामध्ये त्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये कमीत कमी 10 ते 12 जिल्हा परिषद सदस्य आणि 20 ते 25 कमीत कमी पंचायत समिती सदस्य आपण पहिल्या टप्प्यामध्ये निवडून आणू असं या ठिकाणी आपल्याला मी सांगतो. खऱ्या अर्थानं उशीर खूप झालेला आहे. आता याच्यामध्ये पाटील साहेबांना आणि नेत्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये जो तुमचा सोलापूर जिल्हा आहे तुमच्या माढा तालुक्यामध्ये बाकीच्या ज्या कंपन्या आहेत इतर याच्यामध्ये कंपन्या खूप आलेल्या आहेत, मला वाटतं 150 कंपन्या आहेत, त्या ठिकाणी रामोशी समाजाचे बेटल समाजाचे जे लोक आहेत त्या ठिकाणी आपल्या समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी पाटील आपण कंपन्यांना सांगून कामाला घ्यायला लावा तरुणांना किंवा त्याच्यामधून आपण जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपण माथाडीचं आपण रजिस्ट्रेशन करतोय. माथाडीच्या विषयामध्ये आपण प्रत्येक तरुणांनी या ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन माथाडीचं काम कुठे मिळतंय का पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी आपण या कंपन्यामधला विषय असेल किंवा काय असेल मी पाटील साहेबांना सांगितलं आणि इतर सुद्धा सर्व नेत्यांना मी सांगतो की सर्वात आजपर्यंत आमचे लोक तुमच्या पाठीमध्ये अतिशय दाखवीने उभे राहिलेले आहेत. तुम्ही त्यांना सक्षम करण्याकरता इथून पुढच्या काळामध्ये नक्की मदत करावी मी माझ्या सर्व नेते मंडळींना या ठिकाणी सांगणार आहे. हा पहिला कार्यक्रम आहे. आपण याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा कार्यक्रम घेतोय, साताऱ्याचा घेतोय, नाशिक, कोल्हापूर आपण सर्व जिल्ह्याचा आपण या सत्काराचे कार्यक्रम आपल्या समाजाचे घेतोय, जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने घेतोय. याच्यामध्ये मला वाटतं पुण्याचा 28 तारखेला पुणे जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. आपण साताऱ्याचा सुद्धा 1-2-3 दिवसामध्ये डिक्लेअर करतोय. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या लोकांना ते एक प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी आपण हे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांवरती आपल्या लोकांवरती अन्याय होतात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जय मल्हार क्रांती संघटना आता परवा सांगलीमध्ये आमच्या ताईंनी तिथं उपोषण केलं, त्या ठिकाणी समाजाला न्याय मिळवून दिला. बाकीचा आदित्य असेल किंवा यांनी याच्यामध्ये उपोषण केलं, त्याच्यामध्ये एक न्याय मिळवून दिला. अनेक ठिकाणी आपले आंदोलन होतात, आपल्या समाजाला लोकशाही मार्गाने आपण चाललेलो आहे, त्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी आपला समाज आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी तोंड देऊन ते का जे काय असेल काम ते आपल्या समाजाचं पूर्ण करतात. इथून पुढच्या काळामध्ये मी माझी विनंती आहे सर्वांना की आपण या जय मल्हार क्रांती संघटनेच्या जे कामामध्ये काम चाललेलं आहे अतिशय समाजाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे. आपण पाहिलं असेल की सर एक शिक्षक आहे, शिक्षक असताना सुद्धा इलेक्शन असेल किंवा कुठले कार्यक्रम असतील, कुठलं काय असेल, मेळावे असतील, आंदोलन असतील, त्या ठिकाणी त्यांची भरिवाशी त्या ठिकाणी कामगिरी असली सगळं बाजूला ठेवून सरांना मला कधी कधी सांगावं लागतं की सर तुम्ही सर्व्हिसला आहे थोडं कॅमेरा देऊ नका, बाजूला थांबा आणि तरी सुद्धा सरांचं प्रत्येक ठिकाणी समाजाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. हा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी घेतला. सरांचं मनापासून टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद द्यायचा आहे. मी माझ्या सर्व टीमला या ठिकाणी सांगतोय की परत एकदा आपल्या या लॉकडाऊन नंतर आपली सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्व बाजू जे आपल्यावरती ज्या काही गोष्टी आतापर्यंत आल्या आपल्या समाजातली काही लोक चांगली चांगली लोक निघून गेली, काही गरीब लोक अतिशय वाईट त्यांना मरण आलं, याच्यामधून आपण आता सावरलेलो आहे. आपण परत एकदा समाजाकरता सर्वांनी उभं राहावं आणि इथून पुढच्या काळामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्या मोटो आहे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्या पद्धतीने हा सर्व आराखडा तयार केलेला आहे त्या पद्धतीने आपण सर्वांनी जय मल्हार क्रांती संघटनेला साथ द्यावी. तालुक जिल्ह्यामध्ये खास करून या ठिकाणी मला सांगायचं नव्हतं पण माझ्या सर्व नेत्यांना या ठिकाणी सांगतो की सांगली जिल्ह्यामध्ये रामोशी समाजाचे नेते आहेत एमएम मधने म्हणून त्यांच्यावरती अतिशय वाईट पद्धतीने मला वाटतंय अन्याय झालेला आहे आणि अन्याय अशा पद्धतीने झालाय की जेणेकरून 4-2 मुले त्यांच्यावरती असू शकतात कोणताही रामोशी समाजाच्या एखादी व्यक्ती अशी नाही की म्हणून त्याच्यावरती गुन्हे नाहीत पण त्याच्यावरती 4-2 गुन्हे असू शकतात आणि अशा प्रकारचे